कल्याण पश्चिम भागातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 आधारवाडी विभागातील मनसेचे उमेदवार सुधीर गायकर हे निवडणूक लढवीत आहेत. ते या प्रभागातील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या प्रभागामध्ये तलावाचे सुशोभीकरण केले आहे. दांडेश्वर तलाव हा पुरातन काळातील आहे आणि या तलावाला गणेश घाटाचे स्वरूप दिले आहे. तसेच या गावामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधून घेतली आहे. घराघरामध्ये आणि सोसायट्यांमधून मुख्य ड्रेनेज लाईन बसवल्या आहेत. सोसायट्यांच्या समस्या त्यांनी सर्व कॉम्प्लेक्समध्ये जाऊन पूर्ण केल्या आहेत. तसेच ते सामाजिक कार्य करतच असतात. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मी तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहीन. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव सुधीर दशरथ गायकर. प्रभाग क्रमांक 20 आधारवाडी. माझ्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी माननीय राजासाहेब ठाकरे हे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असून त्यांनी जो माझा विश्वास दाखवला आहे आणि मला उमेदवारी दिली आहे, मी ती विजयी करून सार्थक ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. याआधी कामांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर आधारवाडी गावामध्ये स्मशानभूमी यापूर्वी कधीही नगरपालिकेने बनवली होती. ती स्मशानभूमी आधारवाडी गावामध्ये बनवलेली आहे आणि तिचा आता उपयोगही सुरू आहे. त्याच्यानंतर वाडेघर गावात वाडेघर चौक ते वाडेघर हनुमान मंदिरापर्यंत ड्रेनेज लाईन टाकून देण्याचं काम पूर्णत्वास निघालेलं आहे. शिवाय पायवाटांची कामंही केलेली आहेत. ही इतर नगरसेवक किंवा शासकीय निधी हे विविध माध्यमातून प्राप्त करून ती कामं पूर्णत्वास निघालेली आहेत. मी मतदारांना एवढंच सांगेन की आधारवाडी या प्रभागातील डम्पिंग ग्राउंड कचऱ्याचा जो प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न हा खूप संवेदनशील आहे. त्याच्यामुळे तो डम्पिंग ग्राउंड हटवणं ही आता प्राथमिकता ठरली आहे. कारण त्याच्यामुळे आरोग्यविषयक धोका सगळ्याच नागरिकांसाठी उत्पन्न झालेला आहे. तर मी मतदारांना आवाहन करेन की मला तुम्ही यावेळी संधी द्यावी आणि निवडून द्यावी. हा डम्पिंग ग्राउंड मी हटवून या लोकांच्या आरोग्याला पहिले सुरक्षितता प्राप्त करून देईन आणि त्याचबरोबर सर्व प्रकारची विकास कामं करताना सर्व मूलभूत सुविधा ज्या यापूर्वी 15-20 वर्षात या नागरिकांना इथल्या लोकांना मिळाल्या नाही ते मिळवून देण्याचा प्रयत्न आणि आधारवाडी प्रभागातील सर्व मतदारांना नागरिकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा. मी तुमच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आणि सर्व विकास कामे ही 100% पूर्ण करेन. माझी जी संपत्ती घोषित झालेली आहे ती वडिलोपार्जित असून माझ्याविषयी ज्या अफवा इतर उमेदवारांकडून उडवल्या जात आहेत त्या अफवांवर कुठल्याही नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये. माझ्यावर कोणत्याही गंभीर स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा विश्वास न ठेवता मला पूर्ण सहकार्य करावे आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांना ची कान उघडणी करावी आणि मला प्रचंड मताने विजयी करावे. मी असं सर्वांना विनंती करतो. या उमेदवारांमध्ये जे उमेदवार आम या 20 प्रभागात येतात त्या सर्वांमध्ये मी एकटाच पदवीधर असून एकमेव स्थानिक उमेदवार आहे. इतर दोन्ही उमेदवार हे बाहेरचे असून हे तुमच्या सेवेसाठी कधी उपलब्ध होतील आणि याच्यापूर्वी त्यांनी कधी तुम्हाला याविषयी भेटीगाठी दिल्या किंवा तुमची कामं केली याचा विचार तुम्ही स्वतः करायचा आहे आणि मला स्थानिक उमेदवार असल्याने माझ्या पाठीशी उभं राहून मला ही कामं करण्याच्या प्रभागाचा विकास करण्याची एक संधी द्यावी ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो.